महाराष्ट्रातील शेतकरी बोंडअळीने चिंताग्रस्त असताना बीडमध्ये एका शेतकऱ्याने जिद्द आणि मेहनतीच्या बळावरती उत्तम कापसाची शेती फुलवली आहे. नेमकी बोंडअळीवरती मात करून कापसाचे पीक कसं जोमात फुलवलंय पाहूयात ही बातमी. तर सिद्धेश्वर गोयेकर या तरुण शेतकऱ्यांनी बोंडअळीला न घाबरता जिद्द आणि मेहनतीच्या बळावर बोंडअळीवर मात करून शेतात हिरवेगार पीक जोमात उभे केले आहे. आज या कापसाच्या शेतात एकही बोंडअळी दिसून येत नाही. ही बोंडअळी कापसावर होऊ नये म्हणून सकाळी 7 वाजता हे कुटुंब शेतात येऊन जिथे बोंडअळी होण्याचं चित्र दिसत आहे त्या झाडाचं बोंड तोडून फेकून द्यायचे असे केल्याने आजही एकही झाडाला बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसत नाही. यासाठी कोणत्याच तांत्रिक साधनाचा वापर केला नाही, फक्त वेळेच्या वेळी फवारणी, कोळपणी, खुरपणी हे केल्यानं कापसाने रोगमुक्त बाळासे धरले आहे. मनमोहक पिकामुळे हे गोळेकर कुटुंब सुखावले आहे. कापूस पिकाबरोबर सोयाबीन हे पीक देखील जोमात आले आहे. मेहनत आणि शेतीची आवड यामुळे हे कुटुंब आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. कापसाचे बोंडे आता फुटत आहे. या पिकातून या शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. बोंडअळी पळवण्यासाठी किंवा हा रोग प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नेमका आज आपण त्यांना विचारू. मला सिद्धेश्वरजी तुम्ही सांगा, आजही किती एकरमध्ये ही लागवड केलेली आहे आणि कधी लागवड केलेली आहे आपण? ही लागवड आपली 5.5 एकर लागवड क्षेत्र 5.5 एकर आहे आणि 1 जूनच्या नंतर ते 10 जूनपर्यंत लागवड केलेली आहे. साधारणतः आता 5.5 एकरमध्ये हे तुम्ही लागवड कापसाची केलेली आहे, तर एकूण किती बॅग या ठिकाणी तुम्ही लागवड केलेली आहेत? एकूण 10 बॅग लागवड केलेल्या आहेत आणि खर्च किती आलेला आहे त्याच्यामध्ये? याच्यामध्ये बॅगला 10 बॅग लावलेले आहेत, त्यांना 8.5 हजार बॅगचा खर्च झालेला आहे आणि खताचा 1 पोते दिलेले आहेत, दर डोसला 4 डोस असे केलेले आहेत आणि ते 15-20 दिवसाच्या आकारानं 4 डोस केलेले आहेत. आता हे जे तुम्ही कापसाचं पीक घेतलेलं आहे, तर हे महाराष्ट्रामध्ये बोंडअळीचा सगळीकडे प्रादुर्भाव आहे, मात्र आपण हे उत्कृष्टरित्या पीक घेतलेलं आहे, तर नेमकी काळजी काय घेतलेली तुम्ही त्यामध्ये? त्यामध्ये शेतकरी मला पण पहिल्यांदा म्हणत होते कापसाच्या वर्षी बोंडअळी आलेली, यावर्षी लावू नका, इतका लावू नका. पण माझी मनात एक जिद्द होती की सरे लोक म्हणतात कापूस लावू नको, पण आपण ही जिद्द कडेला नाही की आपलं मेहनत आणि कष्ट जर असलं तर आपल्याला हे शेतात पीक काढता येतं. 2001 मध्ये काही BT कॉटन हे असे बोलगार्ड्या 2 आलेलं नव्हतं, त्या टायमात आम्ही भरपूर कापूस काढलेला आहे आणि कसं कोणत्या औषध आळीवर वापरायचं ह्याचं पण नॉलेज होतं. त्या नॉलेज आणि भारत सरकारचं किसान कॉल आहे, त्यांच्या दोन्हीच्या मालकीन आणि आई यांना सांगितलं की हे डोमकळी एकही ठेवायची नाही, कापसाला असं एक ना एक झाड चाळून काढा आणि तोडून त्या औषधात बुडून नष्ट करा. तर आता हे हातभार लावत असताना म्हणजे यात्रामध्ये बोंडअळीने लोक त्रस्तात, परंतु तुम्ही एवढं मेहनतीने या ठिकाणी तुम्ही म्हणजे कापूस आणलेला आहे, तर नेमके तुम्ही कशा पद्धतीने काळजी घेतलेली की हे कापूस एवढं जोमाने? डोमाळी याचून काढली, ते डोमकळी पुन्हा ते पाथ्याची कळी ती अशी ओटी केली, कापूस जसं येचित होत ना तशी येचून काढली, 3 वेळेस येचून काढली. बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याचे चान्सेस त्यांना दिसत होते, तर त्यावेळेस सिद्धेश्वरचे आई यांनी देखील त्यांच्या म्हणजे हातभार लावलेला आहे. हे जे काय प्रकार आहे बोंडअळीचा, तो एकदम त्यांनी या ठिकाणी त्यांच्या मेहनतीने आणि कष्टाने तो नष्ट केलेला आहे. तर आईसोबतच त्यांच्या पत्नीने देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे त्यांना हातभार लावत असतात. चॅलेनी प्लस न्यूजसाठी सुहास बोराडे, बीड.